सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. दिग्रसच्या ग्राहक सुविधा केंद्रावर ग्राहकांची होत आहे लूट. दिग्रस शहरामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया इत्यादी अधिकृत बँका आहेत. या बँकामध्ये ग्राहकांची गर्दी होऊ नये म्हणून शहरामध्ये ग्राहक सुविधा केंद्र आहेत. परंतु या ग्राहक सेवा केंद्रांनी कंपनी वेगळे कमिशन देत असतानासुद्धा ग्राहकाकडून कमिशनच्या नावाखाली ग्राहकांकडून नगदी स्वरूपात रक्कम घेतल्या जात आहे. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक लूट ग्राहक सुविधा केंद्रावर सुरू आहे. दिग्रस शहरामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँका असून या बँकामध्ये संजय गांधी निराधार, श्रावण बाळ या योजनेतील ग्राहकांनी बँकेमध्ये गर्दी करू नये म्हणून अनेक ग्राहक सुविधा केंद्रांना परवानगी दिली आहे. छोटी रक्कम भरणे वा काढणेकरितासुद्धा इतर ग्राहक या बँकेमध्ये व्यवहार करू शकतात. गेल्या अनेक दिवसापासून शहरात टाळेबंदी आहे. या टाळेबंदीमध्ये सुरुवातीला 8 ते 12 व आता 8 ते 2 बँक व्यवहाराकरिता शासनाने परवानगी दिल्याने बँकेसोबत हे ग्राहक सुविधा केंद्रेसुद्धा यावेळेत सुरू राहतात. शासनाने सुरुवातीला ज्यांची जनधनची खाती आहेत अशा खातेदारांच्या खात्यात 500 रुपये 2 टप्प्याटप्प्याने टाकले होते. नागरिकांना त्यामुळे एक मोठा दिलासा मिळाला होता. आर्थिक अडचणीत सापडलेले नागरिकांनी पैसे काढण्यासाठी एकच गर्दी या ग्राहक सुविधा केंद्र तसेच फिनो कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रावर केल्याने अनेक नागरिकांना 500 रुपयाच्या विड्रॉलचे गर्दीचा व अज्ञानाचा फायदा घेत 100 रुपये कमिशन घेऊन केवळ 400 रुपये हातात टाकले. तर यावेळी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे प्रत्येकी 4000 रुपये खात्यात आले. मात्र ग्राहक सुविधा केंद्रे फिनो कंपनीच्या केंद्रावर 1000 रुपयावर 10 रुपये कमिशनच्या नावाने प्रत्येकी 40 रुपये वसूल करून ग्राहकांची लूट करीत आहे. ज्या ज्या बँकेची अशी ग्राहक सुविधा केंद्रे आहेत अशा बँकांनी किंवा प्रशासनाने जर लक्ष घातले तर या केंद्राचा परवाना रद्द होतो. परंतु याबाबीकडे कुणाचेच लक्ष नसून ग्राहकांची लूट सुरू असल्याचे दिग्रसच्या काही केंद्रावर सुरू राहणार आहे. ग्राहक सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहे. अशा वेळेस त्यांना पैशांची नितांत गरज आहे. परंतु ग्राहक सुविधा केंद्र त्यांची फसकत करत आहे. याचा पर्दाफाश करण्याकरिता शासनाने तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावर अंकुश घालावा अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे. अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ.